सी मध्ये नाही सीएससी आपल्याकडे नाही पण तो तिथे सगळा बसतो संध्याकाळी त्याच्यावर अजून एक महिला असते ओळ ती असे गिरण म्हणलं पाहिजे आता कस्टमर धरते शोधते आपल्या कर आकारणी मध्ये जाते सगळं काम करतं आता आम्ही कसं नाही म्हणतो की खालच्या त्या ज्युनियर इंजिनियर पासून तर वरपर्यंत लागे बांधे विषय ह्याच्यापेक्षा गंभीर बांधले महापौर हा करत असताना सर्वांना माहिती एक एक जण ज्या वेळेला आम्ही शिरलो एक एक जण ऑफिस सोडून पळून गेले की मी तिथं दिसू नये म्हणून त्याच्यानंतर आज सकाळ बसण्याची माहिती त्यांनी जे 3 वर्ष बसलं जे जे केलं ते सगळे त्या डाटा मधून आपल्या स्टोरेज मधून डिलीट करण्याची काम चालू केली सकाळ बसून आज सकाळपासून काम सुरू केली मग आमचं म्हणणं सर जर एखादा किरायत माणूस तुमच्या आत येतो ऑफिस सुपरिटेंडेंट काही बोलत नाही दोन दोन तीन तीन वर्ष राहतो आपला उपहार खाते प्रमुख काही बोलत नाही आपला कर्मचारी काही बोलत नाही सीसीटीव्ही फुटेज जर तुम्ही काढला तर दुपारचे जेवायला तो बसलेला असतो सगळं इथपर्यंत जर बाहेरच्या माणसाचा हस्तक्षेप जर या महानगरपालिकेच्या जो खाता आर्थिक खात आहे त्यामध्ये जर राहिला असेल तर एवढी गंभीर विषय कोणी काही बोलत मग आमचं म्हणजे 4 दिवसापासून बाहेरचा माणूस आला याच्यात याच्यावर फौजदारी गुन्हा तुमच्याकडनं दाखल झाला पाहिजे आणि प्रत्येकाची खाती नाही चौकशी होऊन या पुणे शहराचं जे काय आतापर्यंत यांनी बिल हँडल केलं असेल तर सर्वच तुम्ही ऑडिट आणि ह्याचे डिपार्टमेंट चेक केलं पाहिजे आणि पुढची कारवाई केली पाहिजे ह्याचा आम्हाला अहवाल तुम्ही कधी या पोलीस शहराला या सभागृहाला द्याल एवढीच आमची अपेक्षा पहिल्यांदा स्टिंग ऑपरेशन झाले आज पुणेकर जनता त्यांच्या स्मार्टफोन वरती त्यांच्या कम्प्युटर वरती हे सगळं बघतीय आणि अशा पद्धतीने एजंट जर महानगरपालिका चालवणार असतील तर कसं होणार ना एका बाजूला माहिती आहे का काय आहे ना मग ती माहिती सांगा ना त्यांनी सांगितली त्याच्या व्यतिरिक्त काय माहिती असेल तर ती सांगा मी सांगतोय ना महापौर साहेब की अख्खं पुणंच बघतंय हे सगळं आणि या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी स्वतः मापारी साहेब गेल्यानंतर मापारी साहेबांना सुद्धा तो जो कर्मचारी आहे तो ओळखता येत नाही जो कर्मचारी जागेवर बसलाय ते टेबल ज्याच आहे तो समोर त्याच्या शेजारी उभा आहे हात बांधून मग या सगळे ज्या गोष्टी घडत आहे या सगळ्या गोष्टी पुणे शहराच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत महापौर साहेब कारण याच्यामध्ये एकाच खात्यात असं चाललंय का सगळीकडे चाललंय हा संशय आता आम्हाला येतोय ना की हे एक गोष्ट सापडली आयुक्त साहेब अनेक पुरावे पण देता येतील त्या त्या वेळा आल्यावर देऊ कुठं कुठं गोंधळ आहे सीसीटीव्हीचे फुटेज या ठिकाणी आपण चेक करावे त्यातून सभागृहालाही सांगावं की हा कोणताही माणूस किती दिवस बसतोय आणि ह्यांनी किती कोट्यावधी रुपयाचं पुणे महानगरपालिकेचं नुकसान केलंय याची माहिती आमच्या समोर आली पाहिजे साहेब विरोधी पक्ष नेत्यांच्या विषयाला फक्त एकच एक तो किती दिवस बसतो नाही तो किती वर्ष बसतोय माननीय अरविंद शिंदे साहेबांनी सांगितलं की गेली 2-3 वर्ष आलं तो माणूस तिथं आहे आणि आपले खाते प्रमुखांना माहिती नाही खाते प्रमुख काय करत होते तो किती वर्ष हा कारभार चाललाय किती वर्ष किती खाती आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आपल्याकडे चालली याचा पण खुलासा व्हावा महानगरपालिकेमध्ये आम्ही पण विश्वस्त आहोत आम्ही जर एखादी फाईल पाहायला मागितलं तर कोणी देत नाहीत आमच्याकडे आम्हाला सांगता आम्हाला खाते करून करावं विचारावं लागेल आणि मग तुम्हाला दाखवावी लागेल अशी परिस्थिती जर आमची असेल आणि किरायत माणूस ज्याचा महापालिकेशी काही संबंध नाही तो जर सगळं ऑपरेट करत असेल पूर्ण तर अशा परिस्थितीमध्ये आपण गंभीर गुन्हे दाखल केले पाहिजेत ना नुसता गुन्हा असा नाही त्याच्यात पार सरकारी कामात अडथळा आणल्यापासून ते दस्तऐवज करण्यापासून सगळे प्रकारचे गुन्हे कलम लागली पाहिजे आणि जास्तीत जास्त कडक कशी कारवाई करता येईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे माननीय महापौर अशी आमची विनंती राहील खुलासा व्हावा की आता कमिशनर साहेबांनी सांगितलं की आज त्यांना FIR करायची परमिशन दिली आता कोर्टामध्ये गेल्यानंतर FIR असं म्हणून त्याला सुटण्यासाठी आज परमिशन दिली का काल संध्याकाळी तो माणूस पकडला गेला तर इमिजिएटली का नाही FIR केली म्हणजे त्याला कायदेशीररित्या सूट मिळावी तो कोर्टातून सुटावा म्हणजे कोर्ट विचारली की का तुम्ही एक दिवस लेट FIR केली त्याचा खुलासा माननीय आयुक्तांनी करावा या ठिकाणी कालच्या या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर या संबंधित खात्याचे उपायुक्तांशी मी स्वतः विषयावर चर्चा केली सगळी माहिती त्यांच्याकडनं बोलून घेतली आता आपल्या ह्या जो
घटना आपके समोर आलेली आहे या पलीकडे जाऊन मागच्या किती वर्षापासून काय तिथे चालू आहे की नाही याचा स्कोप कितपर्यंत दिलेला आहे काय काय त्यांनी केलं आहे काय नाही केलं याच्यामध्ये काही गोष्टी तांत्रिक आहेत काही गोष्टी प्रशासकीय आहेत आय टी खात्याचे व आपल्या चीफ ऑडिटर खात्याचे संयुक्त पथक लावून या विषयामध्ये कोण कोण आहे कुठल्या कुठल्या प्रकारे अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टी आपण तपासणी करणार आहोत त्या पथकाचे ऑर्डर्स आम्ही आज पारित करत आहोत त्या पथकामार्फत साधारणतः 3 आठवड्याच्या आत या चौकशी पूर्ण करण्यात येईल असं आपण त्यांना आदेशित करत आहोत याशिवाय या संबंधित व्यक्तीवर आजच्या आज गुन्हा दाखल केला जाईल त्याबद्दलचे आदेश उपायुक्तांना देण्यात आलेले आहेत त्यांनी ती कारवाई पूर्ण करायची आहे आणि संयुक्त पथकाकडनं आलेल्या अहवालानुसार त्या विषयामध्ये जो कोणी असेल जबाबदार असेल ज्याच्या त्याच्या त्याच्यामध्ये जो आहे ना संबंध असेल त्या सगळ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल हे मी या सभागृहासमोर आज स्पष्ट करतो.